आणि टोपी बदलवणाऱ्यांना आपल्या गुरुदेवाची टोपी जर दिली तर फार मोठी इप्सित आपलं साध्य होणार आहे. त्यानिमित्तानं आपल्या या उपक्रमाला मी खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे असं म्हणतो आहे. आणि चांगल्या रीतीने याची जे आयोजकांनी जो कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो आहे. मी जास्त बोलणार नाही, मला थोडं हे भरून येते त्याच्यामुळे मी तुमची रजा घेऊ इच्छितो. आणि जसं सांगितलं की भानुदास कराळे पुष्कळ बोलू शकतात, मलाही बोलता येते. पण भानुदासजी, गंमत अशी आहे की आता माझंही 72 वर्षाचं वय आहे, त्याच्यामुळे थोडा श्वास भरून येतो आणि म्हणून मला जास्त बोलता येत नाही. पण मनात जो विचाराचा गोंधळ होतो ते मग कोणता मुद्दा मांडून कोणता नाही असं होतं आहे. आणि राष्ट्रसंतांना खरोखर या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मी मानतो आहे, त्यांना महामानव मी बोललो आहे. कारण आम्हाला जुन्या वेदशास्त्राप्रमाणे जुन्या भगवद्गीतेची आता गरज नाही. मलाही ते आठवते जुन्या भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात त्यांनी स्थितप्रज्ञेचे लक्षणं सांगितलेलं आहे. आणि ग्रामगीतेत तर ते प्रत्येक तुमच्या याच्यात अभंगात सुद्धा त्यांच्या पाहायला मिळतात आहे. म्हणून माझ्या दृष्टीनं त्या भगवद्गीतेपेक्षाही ग्रामगीता श्रेष्ठ आहे, कारण आजच्या काळाला ती पोषक आहे. आणि जुन्या वेदन वगैरे आता या भानगडीत पडू नका. आता आम्ही सत्यनारायण करत होतो, पूजा करतो, देवाच्या वारीला जातो आणि आमचे पोट्टे आमच्या शेतात राबत असतात, नाही तर हुल्लडबाजी करत असतात. पण सुशिक्षित लोकांच्या काही ठराविक कम्युनिटीचे लोक पहा, जे सत्यनारायण तुमचा घडवून आणतात त्यांची मुलं काहीच करत नाही. ते मात्र कॉम्प्युटर परदेशात इकडे तिकडे ते हुशारीनं काम करतात. त्यांना आपल्याला बुद्ध समजून आपल्याला देवाच्या मागे लावून टाळ कुटत बसायला लावतात. आणि तेच काम त्याचं निर्मूलन अंधश्रद्धेचं गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि पंजाबराव देशमुख यांनी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं हे आमचे महामानव आहे, खऱ्या अर्थानं आमचे दैवत हे 3 पुरुष आहे, असं म्हटल्यास वावग होणार नाही आहे. या ठिकाणी कोणी मुद्दा उचलला आई वडिलांची सेवा, बिलकुल खरं, आई वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे. आम्ही पाहतो आहे की आई वडील जिवंत असेपर्यंत ढुंकून कोणी पाहत नाही, पण मेल्यानंतर त्याची तिरवी करा, त्याचा 10 दिवस करा. अरे जिवंतपणी सेवा केली नाही म्हणजे तोतांड कशाला करता. तुम्हाला जे काही आई वडिलांची विषयी आत्मीयता असेल जिवंतपणी करा कोणतंही काम, मेल्यावर करून काही उपयोग नाही. मेल्यावर लोकांना जीव घाला वगैरे कोणी सांगितलं? लोकांना काही जेवायला भेटत नाही म्हणून ते तिरवीला येतात? नव्हे. मग गेल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोरगरिबांना, अंधपंगूंना त्यांना भोजन द्या तुम्ही, किंवा इतर शैक्षणिक कार्यात तुम्ही तो पैसा तुमचा गुंतवून टाका. परंतु आता या जुन्या प्रथी आहे, मोडल्या पाहिजे. लग्नात वारेमाप आपण खर्च करतो, पण लग्नात वारेमाप खर्च करण्यापेक्षा जर कमी खर्चात जर लग्न होत असेल तर ते का करू नये? आणि ही जी विचाराची दिशा या राष्ट्रसंतांनी आपल्याला दिलेली आहे. गाडगे महाराज तर म्हणत होते की तुम्हाला आता सत्यनारायणाची पूजा, एका याच्यात त्यांच्या म्हटलं आहे की सत्यनारायणची पूजा केल्याबरोबर समुद्रातून काहीतरी नाव निघाली असा कुठं उल्लेख होता त्या पूजेत. मग गाडगे बाबा म्हणाले ही त्यावेळेस चिंचं युद्ध वगैरे चालू होतं, हे सगळे युद्ध अजून हे ते चालण्यापेक्षा अशा बुडालेल्याच नौका सत्यनारायण करत जा वर काढत जा, कशासाठी करावं लागते मग युद्ध? आणि आमची बुडालेली नौका आणि इतकं नुकसान झालं, एका सत्यनारायणाच्यामुळे जर असं होत असेल तर मग ते का घडत नाही, बुडलेली नौका वर का येत नाही? म्हणून अशा रीतीनं प्रवचनातून कीर्तनातून गाडगे बाबा आपल्याला सर्व काही त्यावेळेस म्हणजे चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तेच काम राष्ट्रसंतांनी खंजेरीद्वारे त्यांच्या भजनातून सांगितलेलं आहे. दोघांचंही कार्य एकच आहे, म्हणजे एक आहे, रस्ते थोडे अलग थे. आणि म्हणून वेगवेगळ्या रस्त्यांजवळ मुद्दा एकच होता की सर्वसामान्य जनता, माझ्या खेड्यातला शेतकरी शेतमजूर हा कसा सुज्ञ होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे खंजेरीद्वारे चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण त्यांना अभिवादन करण्याकरता आलो आहे. तर नुसतंच हा कार्यक्रम केला किंवा भजन गायलं म्हणून खऱ्या अर्थानं आपण त्यांचं हे पाईप ठरणार नाही, तर त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शानुरूप आता कृती करणं गरजेचं आहे आणि ती समाजाला सांगणं गरजेचं आहे. आणि ती आता या ठिकाणपासून नक्की होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. व मला 2 शब्द बोलण्याची संधी आयोजकांनी दिली, जास्तही वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. परंतु एकच सांगतो, मी जास्त वेळ घेत नाही कारण आता तुम्हाला जेवणासाठी जायचं आहे.
नाही तुम्ही सांगतो, तुम्ही नेहमी सांगतो त्याचाच उल्लेख मी करतो की एका ठिकाणी जसे दैव वगैरे जुन्या गोष्टी सांगतात तसं सीता माईला झाडाला बांधलेलं होतं आणि हनुमानजी त्याच्यावर घेरट्या घालत घालत दाखवू लागला. त्यावेळेस काय झालं की त्या नाटिकेत म्हणजे आपण पूर्वी खेड्यात पाहत होतो रामलीला वगैरे होतो त्या त्याच्यात त्या याच्यात असं दाखवलं आहे की सीता माईला बांधलेला आहे आणि हनुमानजी प्रदक्षिणा घालतो आहे तितक्यात तो दोर अडकला. हिराडीला असते त्याच्यातून जे गोल गोल फिरवलं होतं हनुमानजीला तो दोर अडकला. एका प्रेक्षकाच्या ते लक्षात आलं आणि तो उठला सांगायला गेला आणि त्याने तो दोर कट केला. दोर कट केल्याबरोबर काय झालं तो हनुमानजी टपकन सीता माईच्या पायावर येऊन पडला. पण डायलॉग होता त्याच्यानंतर हे प्रभू रामचंद्रा हे हनुमाना प्रभू रामचंद्र कसे आहेत. आता त्या हनुमानाला तो वरून पडल्यामुळे चांगलं लागलेलं होतं त्याला वेदना होत होत्या. तो म्हणाला चुलीत गेला तुझा राम ही दोरी कोणी कापली हे सांग. तसंच आपण म्हणाला तर चुलीत गेलं भाषण जेवायला कधी आम्हाला नेतात ते सांग. तसा प्रकार घडू नये म्हणून मी थांबतो आपली रजा घेतो.